तुमचे सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनल MS यूट्यूबरमध्ये। आज आपण इथे हॉटडॉग बघणार आहे। तर आज आपण इथे दोन प्रकारचे हॉटडॉग बघणार आहे। चालते मग हॉटडॉग बनवायला सुरुवात करूयात। आपण इथे हॉटडॉग बनवणार आहे। तर सर्वप्रथम आपण इथे त्यासाठी जी सॉस आहे म्हणजे चटणी त्याची ते बनवणार आहे। त्यासाठी इथे मी टोमॅटो घेऊन अशा पद्धतीने कापून घेतलं आहे। दोन मीडियम साइजचे टोमॅटो घेतलेत, दोन मीडियम साइजचे कांदे घेतलेलेत मी, इथे आलं घेतलेले म्हणजे अद्रक एक इंचच्या बरोबर वगैरे घेतलेले मी, इथे मी लसणाच्या पाकळ्या सोलून कापून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। आता आपण सॉस बनवायला सुरुवात करूयात। तर इथे मी त्यासाठी एका पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण सर्वप्रथम आलं आणि लसूण टाकून घेणार आहे आणि त्याला छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला। अशा पद्धतीने आपल्याला छान ह्याला परतून घ्यायचं आहे। आता आपण याच्यामध्ये कांदा जे आहे तो टाकणार आहे। इथे आपल्याला कांदा उभा कापून घ्यायचा आहे। त्याला आपण छान परतून घेते थोडस। तुम्ही बघू शकता इथे आपला कांदा परतलेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेतोय। टोमॅटो पण आपल्याला इथे मोठे मोठेच असे कापून घ्यायचे आणि ह्याला छान असं परतून घ्यायचंय। आता आपण ह्याच्यामध्ये थोडस मीठ टाकणार आहे म्हणजे टोमॅटो विरघळण्यामध्ये मदत होईल। तुम्ही बघू शकताय थोडस झालेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये एक चमचा टोमॅटो केचप टाकणार आहे। तुम्ही बघू शकता इथे मी टोमॅटो केचप टाकून घेतेय। आणि ह्याला छान मिक्स करून घेते। आपल्याला ह्याच्यामध्ये मिरची टाकायची, काश्मीर मिरची जी सुकलेली असते ती। जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे तुमच्याकडे जर पावडर असेल काश्मीरी मिरचीची तर तुम्ही ते पण टाकू शकता, किंवा जर तुम्हाला त्याची पेस्ट बनवायची असेल तर काश्मीरी मिरचीला तुम्हाला गुणगुण्या म्हणजे कोमट पाण्यामध्ये तुम्हाला त्याला भिजत घालून त्याची पेस्ट करून घ्यायची आणि त्याच्या बिया काढून टाकायच्या आहेत आपल्याला। आणि ती पेस्ट ह्याच्यामध्ये टाकायची आहे। तर ती पेस्ट इथे मी तयार करून घेतलेली आहे। तर ती पेस्ट मी इथे टाकणार आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची ही पेस्ट बनते। तर इथे मी तयार करून घेतलेली ही टाकतीये। इथे मी एक चमचा पेस्ट टाकलेली आहे आणि ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय। आता आपण ह्याच्यामध्ये व्हिनेगर टाकणार आहे। इथे मी एक चमचे व्हिनेगर टाकलाय आणि ह्याला खूप छान असं होऊन द्यायचं। या व्हिनेगर मधला जी आंबटचा रसा स्वाद असतो किंवा सुगंध, तो सुगंध आपल्याला पूर्ण पक्की काढून टाकायचं त्याच्यातून। तर ह्याला छान असं होऊन द्यायचंय। आता आपण ह्याला झाकून ठेवणार आहे 5 मिनिटांसाठी आणि ह्याला छान होऊन देणार आहे। तुम्ही बघू शकता हे आपले इथे तयार झालेले म्हणजे छान शिजलेले सगळं। आता आपण ह्याला थोडंसं थंड होऊन देणार आहे आणि मग ही पेस्ट करून घेणार आहे, मग आपला सॉस इथे तयार होईल। बघू शकता हे छान असं थंड झालेलं आहे। आता आपण ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून एकदम फाईन पेस्ट करून घेऊयात। तुम्ही बघू शकता इथे मी एकदम फाईन पेस्ट अशी करून घेतलेली आहे। अशा पद्धतीने एकदम फाईन पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे। ही जी आहे तुम्ही पेस्ट बनवून पण ठेवू शकता आणि ह्याला एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोर सुद्धा करू शकता। आता आपण भाजी बनवूयात। तुम्ही बघू शकता इथे आपण बनवतोय तर त्यातली मेन जी स्टफिंग असते ती, तर त्यासाठी इथे मी वटाणे घेतलेले, इथे मी बटाटे घेतलेले, ह्याला साल काढून घ्यायची आपल्याला आणि ह्याचे थोडेसे असे छोटे छोटे कट करून घ्यायचे मीडियम साईजचे।
इथे मी फ्लावर घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। इथे मी कोबी घेतलेला आहे, इथे मी शिमला मिरची घेतली आहे। तुम्हाला ज्या भाज्या टाकायच्या असतील तुम्ही त्या भाज्या इथे टाकू शकता। तुम्ही इथे गाजर असे भाज्या पण टाकू शकता। आता आपल्याला या भाज्यांना उकडून घ्यायचं आहे छान। इथे मी एका कुकरमध्ये या भाज्या टाकून घेतली आहे। आपल्याला इथे ही सर्व भाज्या ज्या आहेत ते कुकरमध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि ह्याला छान असे उकडून घ्यायचे आहेत। इथे मी सर्व भाज्या टाकून घेतलेल्या आहेत, पण आपल्याला ह्याच्यामध्ये थोडीशी जी आहे शिमला मिरची ते नाही टाकायची आणि वटाणे पण थोडेसेच टाकायचे। तर तुम्ही बघू शकता इथे मी अर्धे वटाणे जे आहे ते टाकलेले आहेत आणि एक अर्धी शिमला मिरची टाकली आहे। आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहे, तुमच्या चवीनुसार इथे टाकू शकता। आणि आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचंय। आपल्याला इथे पाणी जास्त नाही टाकायचे, भाज्या शिजतील पाणी टाकायचंय। आता लावून घेऊयात। आपण ह्याची 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहे आणि मग त्यातलं पाणी गाळून थंड करून घेणार आहे। त्याला भाज्या ज्या आहेत ते छान अशा उकडल्या गेलेल्या आहेत आणि मी ह्याच्यामधलं पाणी पण आहे ते काढून घेतलेलं आहे। आपल्याला इथे थोडंसंच पाणी टाकलं होतं, तुम्ही बघू शकता। आता इथे मी एक पॅन घेतलेलं आहे, त्या पॅनमध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये बटर टाकायचं आहे थोडंसं। तुम्ही बघू शकता इथे मी थोडंसं बटर टाकून घेतलेलं आहे। आता आपल्याला छान असं मेल्ट होऊन द्यायचं आहे। आता तुम्ही बघू शकता बटर मेल्ट झालेलं आहे। आता मी ह्याच्यामध्ये अद्रक आणि लसणची पेस्ट केलेली टाकणार आहे। तुम्ही बघू शकता इथे अद्रक आणि लसण आहे, त्याला मी वाटून घेतलं होतं, ते टाकणार आहे आणि छान परतून घेते थोडंसं। आता थोडंसं मी परतून घेतलंय। ह्याच्यामध्ये मी जे आपण शिमला मिरची आणि वटाणे ठेवलेले होते थोडेसे ते टाकून घेतोय आणि ह्याला पण छान असं थोडंसं परतून घ्यायचंय। तुम्ही बघू शकता हे थोडंसं मी सोटे करून घेतलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये पनीर टाकणार आहे। हे जे पनीर आहे आपल्याला इथे खिसून पण टाकायचंय। तुम्ही बघू शकता इथले मी खिसून घेतलेलं पनीर आहे ते टाकायचंय आपल्याला ह्याच्यामध्ये। हे टाकल्याने खूप छान अशी चव लागते आणि ह्याला छान होऊन द्यायचंय थोडस। ही जी स्टफिंग आहे मी इथे सगळ्या भाज्यांची स्टफिंग बनवले, तुम्ही इथे सोयाबीनची सुद्धा स्टफिंग बनवू शकता। ह्याच्या सोबत तुम्ही सोयाबीन सुद्धा मॅश करून टाकू शकता। तुम्ही बघू शकता हे थोडस परतून घेतलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये जे सॉस किंवा चटणी बनवलेली होती ती टाकणार आहे। किती छान दिसते तुम्ही बघू शकता आणि ह्याला मिक्स करून घेणार आहे छान। तुम्ही बघू शकता मी मिक्स करून घेतलेले। तुम्ही हॉटडॉगच्या स्टफिंगमध्ये नुसतं एवढं सुद्धा टाकू शकता, पण इथे मी सगळ्या भाज्यावालं स्टफिंग बनवतीये। आता आपल्याला थोडंसं होऊन द्यायचं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये छोटा एक चमचा पावभाजी मसाला टाकतोय आणि इथे किचन किंग मसाला टाकतोय आपण आणि ह्याला छान असं मिक्स करून घेणार आहे, एकजीव करून घेणार आहे। छान सुगंध सुटलेला आहे। आता मी ह्याच्यामध्ये जे आपण उकडून घेतलेल्या भाज्या होत्या सर्व ते सर्व भाज्या टाकून घेणार आहे। इथे मी बटाटे वटाणे बबस कोबी फ्लावर हे सगळं घेतलेलं होतं, त्याला उकडून घेतलं होतं आपण छान आणि त्याला ह्याच्यामध्ये मिक्स करून मॅश करून घ्यायचंय आपल्याला। तुम्ही इथे नुसतं बटाट्याचं सुद्धा स्टफिंग बनवू शकता। अशा पद्धतीने आपले छान मॅश करून घेते। आता इथे मी मॅशरच्या साह्याने मॅश करून घेते छान। मॅश केल्याने जी भाजीचा अर्क असतो तो खूप छान उतरतो। बघू शकता किती छान दिसते आपली भाजी।
या स्टेजला तुम्ही मीठ जे आहे ते चेक करून बघा तुमच्या भाजीमध्ये कमी जास्त, कारण की आपण इथे भाजी उकडताना सुद्धा मीठ टाकलेले आणि आपण जेव्हा सॉस किंवा जी चटणी बनवली होती त्याच्यात सुद्धा मीठ टाकलेले, त्या हिशोबाने आपल्याला इथे मीठ टाकायचे। तर इथे मला खूप थोडंसंच कमी मीठ टाकतेय मी आणि हिला छान मिक्स करून घेणार आहे। आणि ह्याच्यामध्ये आपण विनेगर पण टाकलं होतं, त्याच्यामुळे आपल्याला इथे मीठ जे आहे ते आधी भाजीचा टेस्ट करायचं आणि मगच ठरवायचं की एवढं मीठ टाकायचंय। तुमच्या चवीनुसार इथे तुम्ही मग मीठ टाका। तुम्ही बघू शकता ह्याला मी छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण ह्याला 2-3 मिनिटं होऊन देणार आहे छान। तुम्ही बघू शकता इथे आपली भाजी जी आहे ती तयार झालेली, मी गॅसची फ्लेम बंद करून दिली आहे। चल तर मग आता आपण सर्व करून घेऊया। हॉटडॉग बनवण्यासाठी इथे हॉटडॉगचे पाव भेटतात, तर ते मी पाव घेतलेले तुम्ही बघू शकता आणि आपण आता ह्याला मधून कट करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता चाकूच्या साह्याने मी अशा पद्धतीने हा पाव जे आहे ते मधून कट करून घेतली आहे। तर आता आपण पावाला भाजणार आहे, थोडंसं फ्राय करणार आहे। तर त्यासाठी ते मी बटर घेतलेलं आहे एका तव्यामध्ये, त्या बटरला छान वितळून घेतले आणि स्प्रेड करून घेतले। आता त्याच्यावरती आपण पाव धुवून छान भाजून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे कोण भाजून घ्यायचंय। तर इथे आपल्याला चारही बाजूनी पावाला भाजून घ्यायचंय। या पावाला इतपत असं आपल्याला हे भाजून घ्यायचंय। आता आपण काढून घेऊयात। तुम्ही बघू शकता हे पाव छान असे भाजलेले आहेत। आता आपण ह्याच्यामध्ये भरून घेऊयात स्टफिंग। तर आपण सर्वप्रथम काय करणार आहे, जी आपण चटणी किंवा ही वाला सॉस बनवून घेतला होता जी आपण भाजीमध्ये टाकलाय तो थोडासा लावून घ्यायचा आहे। जास्त नाही, थोडंसंच लावायचंय। अशा पद्धतीने सर्व जाग्यावरून लावून घ्यायचंय। आता मी ह्याच्यामध्ये इमलीची चटणी म्हणजे चिंचाची चटणी टाकणार आहे, आंबट गोड तिखट। तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता तुम्हाला कमी जास्त, तुम्ही जर स्किप केलं तरी चालेल। आता आपण ह्याच्यामध्ये हिरवी चटणी लावून घेणार आहे, जी मी इथे कोथिंबीर मिरची आणि लसण पासून बनवून घेतलेली आहे। तर ती चटणी पण आपण इथे लावून घेणार आहे। ही पण ऑप्शनल आहे, जर नाही लावली तरी चालेल, पण लावल्याने खूप छान चव लागते। तर अशा पद्धतीने मी थोडीशी लावून घेतली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये जे स्टफिंग बनवलेलं होतं भाजीचं ते आपण स्टफिंग भरून घेणार आहे। बघू शकता अशा पद्धतीने मी हे भरून घेतली आहे। आता मी ह्याच्यावरून स्प्रिंग ओनियन टाकून घेतली आहे, मी ते भरून घेतले तुम्ही बघू शकता। तुम्ही ह्याच्यामध्ये शेंगदाणे सुद्धा टाकू शकता, मसाले शेंगदाणे। मसाले शेंगदाणे कसे बनवायचे ती मी माझ्या दाबिलीच्या रेसिपीमध्ये टाकलेले आहे, दाखवलेले आहे, तर तुम्ही ते जाऊन बघू शकता। आता मी ह्याच्यावरून एकदम थोडंसं असं चीज टाकतीये, तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकलं तरी चालेल, पण मी ते जास्त चीज नाही टाकत आहे। बघू शकता किती छान दिसते हे। आणि एक मी इथे थोडस पनीर सुद्धा टाकतीये खिसून। तुम्ही बघू शकता हे पहिल्या पद्धतीचं आपलं हॉटडॉग इथे तयार झालंय। आता दुसरा जे हॉटडॉग आहे ते आपण थोडस वेगळं बनवणार आहे। तर या वाल्यामध्ये पण सेम आपण ती चटणी किंवा सॉस जी बनवून घेतलेला होता ती लावून घेणार आहे। आता आपण ह्याच्यामध्ये चिंचाची चटणी न टाकता ह्याच्यामध्ये आपण मेयोनीज टाकणार आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं हे मेयोनीजचं पॅक आहे, हे टाकतोय आपण। तुम्ही इथे तंदूर मेयोनीज सुद्धा टाकू शकता, त्याची पण चव खूप छान लागते याच्यामध्ये। अशा पद्धतीने मी मेयोनीज टाकून घेतीये। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त इथे करू शकता। आता मी याच्यामध्ये ग्रीन चटणी टाकतीये, जर तुम्ही स्किप केली तरी चालेल। आणि ग्रीन चटणी लावल्याच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये स्टफिंग जी बनवलेली आहे ती भरून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता इथे मी स्टफिंग जी आहे ती भरून घेतली आहे। आता आपण ह्याच्यावरतून बारीक चॉप केलेला कांदा टाकतोय, मी इथे थोडस स्प्रिंग ओनियन टाकतीये। आता आपण ह्याच्यावरतून पण थोडस चीज टाकतोय, स्किप केले तुम्ही तरी चालेल। तुम्ही बघू शकता किती छान दिसतंय। मी ह्याच्यावरतून थोडस मेयोनीज टाकून घेतेय।
तुम्ही बघू शकता इथे आपले दोन्ही पद्धतीचे हॉट डॉग तयार झालेले आहेत। तुम्हाला जे आवडलं असेल तो तुम्ही ते बनवून खाऊ शकता। तुम्हाला कसा वाटला तर तुम्ही बघू शकता आपण इथे सर्व करून घेतलेले। तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्हाला जर या पद्धतीचा हॉटडॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। आपण असंच छान छान व्हिडिओसोबत पुन्हा भेटूयात, तोपर्यंत बाय बाय।